30 ने धंदे बंद करावेत, 30 आडून जर काही संघटना काम करत असतील त्यांनी राजकारणात समोरासमोर यावं। एवढ्या वरिष्ठ नेत्याने राज्यपाल पदावर आज बसलेल्या व्यक्तीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होईल अशी वक्तव्य टाळली पाहिजे। ते उशिरा जागे झाले, 4 दिवसापूर्वी मी यावर पत्र लिहिलं आहे आणि मी पत्र लिहून मागणी केल्यानंतर आता आपल्याला प्रश्न विचारले जातील म्हणून आदित्य ठाकरेंनी ट्विट केलं आहे। प्रचार, दुष्प्रचार आणि असत्य हे आता BBC ने काढलेल्या गोष्टींवर सरकारच्या एका खात्याने कारवाईसुद्धा केल्यानंतर त्या टीसमध्ये त्याचा शो वगैरे चालत असेल तर हा प्रयत्न जो टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या संस्थेने केला आहे किंवा त्यांच्या विद्यार्थ्यांनी केला आहे, संघटनेने केला आहे, त्यात विशिष्ट धर्मीय संघटनेची लोक आहेत अशी आमची माहिती आहे। हा मुंबई आणि महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण करण्याचं कारण बनू शकतो अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे, जनतेमध्ये आहे आणि म्हणून आम्ही पोलिसांना अवगत केलं की याच्यावर वेळीच कारवाई करा, नाहीतर माननीय मोदीजींच्या बदनामीचा प्रयत्न जो मुद्दामून केला जातोय, जे असत्य पसरवलं जात आहे, जो दुष्प्रचार केला जातोय, ज्या भावना भडकवल्या जात आहेत यावर आम्ही आमचा निर्णय घ्यायला मोकळे आहोत। भाजपचा युवा मोर्चा त्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे, तीव्र आंदोलनाची हाक दिली आहे टीसच्या पटांगणामध्ये, योग्य केलंय, वेळीच पोलिसांनी यावर निर्णय घ्यावा आणि टीसने धंदे बंद करावेत। टीसच्या आडून जर काही संघटना काम करत असतील त्यांनी राजकारणात समोरासमोर यावं, समोरून आमचा सामना करावा, सामनाच्या आड लावून या संघटना चालू नयेत। सर, भाजपमध्ये गेले हिरे गेलेले आहेत, आता ते म्हणतात की भाजपमध्ये बोलायला स्वातंत्र्य नाही, रोज सकाळी एक काळी स्क्रिप्ट येते आम्हाला आणि आपल्या पद्धतीने बोलायला सांगते की असं नाही। हिरे काय फार मोठे भारतीय जनता पक्षाचे पहिल्या फळीतले नेते नव्हे, स्वार्थापोटी जे गेले त्यांना आमच्या शुभेच्छा। राज्यपालांवर शरद पवार म्हणतात की नवीन कोण राज्यपाल येणार हे माहीत नाही, पण आताच्या राज्यपालांकडून महाराष्ट्र सुटका होते ही चांगली गोष्ट। एवढ्या वरिष्ठ नेत्याने राज्यपाल पदावर आज बसलेल्या व्यक्तीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होईल अशी वक्तव्य टाळली पाहिजेत, असंच मी राजकारणात शिकलो। आदित्य ठाकरे यांनी ट्विट केलेलं आहे की मुंबईची हवेची गुणवत्ता जिथे घसरत चाललेली आहे, राज्य सरकार डोळे बंद करून मुंबईच्या लोकांना, ते उशिरा जागे झाले, 4 दिवसापूर्वी मी यावर पत्र लिहिलं आहे आणि मी पत्र लिहून मागणी केल्यानंतर आता आपल्याला प्रश्न विचारले जातील म्हणून आदित्य ठाकरेंनी ट्विट केलं आहे, त्यामुळे उशिरा सुचलेलं शहाणपणे आदित्य ठाकरेंना आहे। त्याआधी भारतीय जनता पक्षाने हा विषय हातात घेऊन मी स्वतः माननीय उपमुख्यमंत्र्यांना भेटलो, त्यांना पत्र दिलं, माननीय आयुक्तांना भेटलो, माननीय आयुक्तांनी त्यानंतर बैठका केल्या, आयुक्तांनी त्याच्यावरचा प्रस्ताव आणला, घोडे घेऊन आदित्य ठाकरे आलेले आहेत आणि या वायू प्रदूषणाला राजकारणाचा वास आणण्याची आवश्यकता नाही, पण जे जनतेच्या मनात आहे, जे माध्यमांवर येतं आहे, यामध्ये विशेषतः बांधकाम व्यवसायातना निर्माण होणारी डस्ट हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे आणि अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात याच वर्षी डस्ट ही बांधकाम व्यवसायातली का निर्माण झाली याचं उत्तर आदित्य ठाकरे देऊ शकतील का? आणि म्हणून माहिती समोर येते ज्यामध्ये गेल्या वर्षी आणि त्याच्या आदल्या वर्षी कोरोनाच्या काळात बांधकाम व्यावसायिकांना, बिल्डरांना मोठ्या प्रमाणात जी सूट प्रीमियममध्ये स्टॅम्प ड्युटीमध्ये देऊन 18,000 कोटीच्या मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारून बिल्डरांचं भलं करणारे आदित्य ठाकरे तुम्हीच, त्या परवानग्या त्यावेळेला दिल्या, ती सगळी बांधकामं मोठ्या प्रमाणात अचानक परवानग्या मिळाल्यामुळे आता अचानक बांधकामाला सुरुवात झाली आहे आणि मग एका वर्षी इतक्या मोठ्या प्रमाणात बांधकामाला मुंबईत सुरुवात झाली आहे, ते सुद्धा एक कारण असू शकतं की ज्यामुळे मोठ्या प्रमाणात डस्ट येते आहे, याचा दोष आदित्यजी कोणाकडे आहे? आणि त्यामुळे वराती मागणा घोडक चालवू नका।